संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सीबेस शालिमार येथे मोठ्या उत्साहात राज्याभिषेक दिन नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे सर यांचे चिरंजीव शिवा बगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमा अगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पुष्प अर्पण करून शिवाजी महाराज गार्डन येथील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने नवनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. केला तर शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा डीएनए एक आहे अशाच पद्धतीचं वारंवार आमचे प्रवक्ते सुद्धा त्या ठिकाणी सांगतात. एक वैचारिक जडणघडण या फुलेशाहू आंबेडकरांच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे. भाऊ, आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला सत्ता काय राहतील आणि कशाचं काय आणि कशाचं काय? सगळे शेतकरी, कष्टकरी, श्रमकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आली. आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांची बैठक झाली आणि त्यातून एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून एक चर्चेला उदान आलं का दोघेच्या दोघं आग्यामुळे एकत्र आले कसं काय? अनेक संभाजी ब्रिगेडच्या 30 वर्षातले आंदोलन जर आपण बघितले तर एका विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात जाऊन, आरएसएस प्रणित विचारसरणीच्या विरोधात जाऊन संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं भूमिका ठेवलेली आहे. तुम्ही भाजपच्या सोबत होता त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत नव्हतो, पण त्याच्यानंतर त्या विषारी आणि विखारी प्रवृत्तीच्या विरोध म्हणून आम्ही तुमच्या सोबत झालो. यामध्ये उपस्थित नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे बगरे सरांचे चिरंजीव, त्याचबरोबर विनायकभाऊ पांडे आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर वसंतभाऊ गीते, मामाजी राजवाडे, बनकर साहेब, अजयभाऊ बागुल, आदिलजी खान, मुश्ताकजी शेख, इम्रानजी तांबोळी, संभाजी ब्रिगेडचे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते, सर्व संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी, आंदोलनात या पोरांनी अनेक केसेस अंगावर घेऊन त्या संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी काम केलं आणि 55 दिवस विनायकभाऊ पांडेंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वाजेंचा प्रचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं भाग्य मिळालं आणि आपल्याला सभागृहात राजाभाऊंना पाठवण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली. आपल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करून त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.